एफएसटीव्हीला सबस्क्राइब करा. सबस्क्राइब करण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पहा नवी मुंबई व ठाण्याच्या ताज्या बातम्या. तसेच शेअर आणि लाईक करायला विसरू नका. दुसरीकडे कोपरखैरणे येथे हॉकर झोन इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. स्थानिक राष्ट्रवादी नगरसेवक शंकर मोरे यांच्या अथक प्रयत्नानंतर फेरीवाल्यांसाठी इमारत बांधण्यात आली. दिनांक 23 जानेवारी रोजी हॉकर झोन इमारतीचे उद्घाटन झाले असून या कार्यक्रमाला महापौर जयवंत सुतार, उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे, ऐरोली विधानसभेचे आमदार संदीप नाईक, नवी मुंबई हॉकर्स अँड वर्कर्स युनियनचे अध्यक्ष सय्यद पीर फकीरा, सभागृह नेते रवींद्र इचापे यांच्यासह अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शवली. या पद्धतीनं आज जरी त्याचं इनॉग्रेशन झालं तरी मला वाटतं मानुसाहेब उद्या किंवा परवा आपण बाकीचे जे प्रलंबित जी फेरीवाले आहेत, जे स्थानिक आहेत, जे जुने आहेत, त्यांचा देखील समावेश करणार. त्या ठिकाणी जी आपली भूमिका आहे ती आपण लवकरात लवकर पूर्ण करावी अशा प्रकारची मागणी मी सर्व नागरिकांच्या वतीनं रस्त्यावरचे हॉकर्स हे इमारतीत यावे आणि रस्ता मोकळा व्हावा. ज्या नागरिकांना येथे बाजारा करता यायच्या त्यांना देखील एक स्वच्छ आणि एक चांगलं वातावरण असावं अशा प्रकारची धारणा शंकर मोरे यांची होती. आज मला खूप आनंद आहे की या कोपरखैरणे भागामध्ये असा विचार केला तर जागा फार कमी आहे आणि अशा कमी जागेमध्ये नागरिकांच्या मागणीनुसार वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आणणं किंवा त्या ठिकाणी सोयी उपलब्ध करून देणं त्याकरता अत्यंत अभ्यासपूर्वक काम या परिसरात कोणी केलं तर शंकर मोरेंचं नाव मला या ठिकाणी घ्यावं लागेल. मागच्या कालखंडामध्ये चंद्रभागा मोरे आल्या, नंतर मोरे आले, पुन्हा मोरे आले, अशा पद्धतीने या ठिकाणी वाटचाल करत असताना आज नवी मुंबई महापालिकेने जे दैनंदिन बाजार त्या ठिकाणी बांधलेले आहे या दैनंदिन बाजाराची सुरुवात त्या ठिकाणी 2015 या ठिकाणी सुरू झाली आणि 2016 त्या ठिकाणी एका म्हणजे मुहूर्त आणि उद्घाटन मात्र त्या ठिकाणी 2018 होते. नियोजन करत असताना या ठिकाणी 2,99,00,000 ही निविदा त्या ठिकाणी काढल्यानंतर निश्चित स्वरूपामध्ये एक चांगलं नवी मुंबई शहर आहे. या शहरामध्ये चांगल्या पद्धतीचं दैनंदिन बाजार असायला पाहिजे ही भूमिका त्या ठिकाणी घेतली गेली आणि हे दैनंदिन बाजार निर्माण झाला. प्रत्यक्ष वचनबद्धता होती त्याच त्या ठिकाणी मी नागरिकांना पूर्ण करून दिली. गेले 15 वर्ष माझे हे नागरिक फेरीवाले सगळे रस्त्यावर बसत होते आणि रस्त्यावर ऊन पाऊस सगळं त्या ठिकाणी त्यांनी अंगावर ठेवलं की जेणेकरून त्यांना कधीतरी हे छेद मिळत आणि ते याच ठिकाणी आज हे उभं राहिलं आणि हे सगळे नागरिक माझे जे फेरीवाले ते त्या ठिकाणी आज बसतील आणि त्याच्यामुळं मला त्या ठिकाणी समाधान वाटेल. माझ्या मनाला समाधान झालं की त्यांना असं छत मिळावं आणि ते आतमध्ये बसतील. परंतु हे बसत असताना मी प्रशासनाला विनंती करेन की आपण कुठली त्या ठिकाणी कायदे सुव्यवस्था न मिळवतं त्या ठिकाणी ते काम व्हावं की ते सर्वांना विश्वासात घ्यावं. जे फेरीवाले आपल्याकडे बसतात जरी जागा नसली तरी ते त्या ठिकाणी त्यांना ऍडजस्ट करून घ्यावं ही माझी कल्पना आहे आणि त्यांना विनंती करणार आहे. कॅमेरामन कमलाकर साबळेसह शिवानी साळुंके, एफएस न्यूज, नवी मुंबई.